दर 3 वर्षांनी अधिक मास येत असतो. आजपासून सुरू झालेला अधिक मास हा 16 ऑगस्टपर्यंत असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार त्यानंतर खऱ्या अर्थाला श्रावण महिन्याला सुरुवात होते. तर या अधिक मासात चुकूनही करू नका ह्या गोष्टी. अधिक मासात शुभ कार्य म्हणजेच लग्न कार्य, मुंज, साखरपुडा किंवा अन्य कोणतेही मंगल कार्य करायचे नाहीत. त्याशिवाय विवाह, नामकरण, अष्टकादी, श्राद्ध, मुंडन, यज्ञोपवीत, कान टोचणे, गृहप्रवेश असले कोणतेही शुभ कार्य करू नका. तसेच कुठल्याही प्रकारचे व्यसन करू नका. नॉनव्हेज खाऊ नका. मध, तांदळाचा कोंडा, उडीद, मोहरी, मसूर, मुळा, कांदा, लसूण, शिळे अन्न व मद्यपान वर्ज्य असते. गृहखरेदी, वास्तूखरेदी, कपडे, दागिने, घर, दुकान, वाहन इत्यादी कोणतीही मोठी आर्थिक गुंतवणूक करू नका. नवीन ठिकाणी देवदर्शनाला जाऊ नका. वाईट शब्द किंवा अपशब्द, घरगुती वाद, राग, खोटे बोलणे, तसेच कोणतेही अशुभ काम करू नका. अशा प्रकारे ह्या गोष्टी जर तुम्ही टाळल्या तर अधिक मासामध्ये तुमचे कुठलेही नुकसान होणार नाही, तसेच येणारी संकटे टळून जातील. ऐच्छिक फलप्राप्ती व पुण्यप्राप्तीसाठी भगवान विष्णू आणि महालक्ष्मी देवीची आराधना करा. आपल्या कुवतीप्रमाणे दानधर्म करा. तसेच अधिक मास महात्म्याच्या अध्यायाचे श्रवण करा. धन्यवाद.